नमस्कार, मी अरविंद आठले। सध्याच्या लीलामृताचा आजचा 9वा भाग आहे। हळूहळू आपण पुढे चाललो आहोत। श्रीपादांच्या एकेक अवर्णनीय अशा लीला, बाललीलां आता पुढे शैशव नंतर तारुण्य अशा त्या वाढत जाणार आहेत। ते याच्यामध्ये शंकर भट्ट पादुका घेऊन जाताना कसा काय त्यांना अनुभव वेगवेगळे येतात त्याची कथा आहे। नंतर भास्कर शास्त्रींची कथा आहे आणि त्यांना पादुकांमधून दिव्य कंठस्वर कसे काय ऐकू आले यासंबंधी एक सुंदर कथा आहे। नंतर दिव्यज्ञान प्राप्ती उद्धार कसा असावा, कसा करावा, काय केलं म्हणजे तो होतो, हा सगळा उल्लेख पुढच्या कथांमध्ये आहे। कुक्कुटेश्वर मंदिरामधल्या संन्याशाची एक कथा ह्याच्यामध्ये आहे। मत्स्यावताराचं रहस्य काय याचा उलगडा आज तुम्हाला होणार आहे। एकावेळी ते अनेक ठिकाणी प्रकट होत असत, वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट होत असत, अत्यंत मनोहर असं दिव्य त्यांचं चरित्र आहे। नरनारायणाच्या गुहेमध्ये त्याने अनेकांना क्रियायोगाची दीक्षा कशी काय दिली याचा बहादार असा प्रसंगही आज वर्णन केलेला आहे। त्यानंतर नेपाळमध्ये जे गेल्यानंतर हनुमंताला राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीता यांच्या स्वरूपात कसं काय दर्शन दिलं याची कथा आजच्या भागामध्ये आहे। त्याचप्रमाणे गोकर्ण महाबळेश्वरला त्यांनी भेट दिली आणि मग तिथून ते श्रीशैलमला गेले आणि या ठिकाणाहून अनेक ग्रह ताऱ्यांची भेट घेऊन तिथल्या प्रकारचा नवीन असा योगानुग्रह त्यांनी अनेकांना कसा दिला, अतिशय सुंदर असं हे चरित्र आहे। चला वाट न पाहता आपण ते चरित्र आज ऐकू। नमस्कार। नमस्कार, मी स्वामी प्रेरणा। श्रीपाद प्रभूंच्या थक्क करून सोडणाऱ्या लीला आपण बघत आहोत। ह्या भागाची सुद्धा सुरुवात एका छान अशा छोट्याशा रचनेने करते। लीला विहारी तुम्हीच दत्तगुरु, लीला विहारी तुम्हीच दत्तगुरु, अवतरले धरेवर उदार कल्पतरू, अवतरले धरेवर उदार कल्पतरू। प्रभूंच्या लीलांचा नसे आदिना अंत, प्रभूंच्या लीलांचा नसे आदिना अंत, अवतरले विश्वातही पूर्ण ब्रह्म भगवंत। कोटी कोटी अनंत विश्वासा मांडूनी पसारा, कोटी कोटी अनंत विश्वांचा मांडूनी पसारा, लीलांनी खेळती प्रभू विश्वासा खेळ सारा, लीलांनी खेळती प्रभू विश्वासा खेळ सारा। श्रीपाद प्रभूंच्या लीला असती अतर्क्य, श्रीपाद प्रभूंच्या लीला असती अतर्क्य, श्रीपाद प्रभू करती अशक्य ही शक्य। खरंच श्रीपाद हे क्षण क्षण लीला विहारी आहेत। अनंत कोटी ब्रह्मांडात दर क्षणी सृष्टी स्थिती लय होत असते, त्यातला क्रमविकास नेहमी प्रभूंच्याच हातात असतो। प्रभूंच्या दिव्य नेत्रात कोट्यानुकोटी ब्रह्मांडांची वृद्धी आणि क्षय होत असते, हेच त्यांचं खरं तत्व। एकदा श्रीपादांच्या दिव्य पादुका घेऊन शंकर भट्ट प्रवास करीत असताना श्रीचरण सोबत चालत आहेत की काय असे त्यांना जाणवत असे। त्यांच्या पावलांबरोबर प्रभूंचेही पाऊल पडत आहे असा भास त्यांना होत असे। बोलत असतानाही प्रभू बोलत आहेत की काय असे त्यांना वाटे आणि जेवतानाही प्रभू बरोबरच जेवत आहेत की काय असे त्यांना वाटे। शरीरात, रक्तात, नाडीत, कणाकणात श्रीपाद प्रभूंचे अस्तित्व जाणवू लागले होते। शरीरात श्रीपादांचे चैतन्य भरलेले असून कुठल्याही प्रकारच्या स्पर्शाशिवाय अनुभव ते घेत होते। अशा प्रकारची लीला शंकर भट्टांनी कधी ऐकली नव्हती, न कधी पाहिली होती, परंतु ते साक्षात ते अनुभवत होते। हे सारे प्रभूंचे लीलासच आहेत। एकदा त्रिपुरांतकेश्वराचे पुजारी भास्कर शास्त्री हे षोडशी राजेराजेश्वरीचे भक्त होते। श्री पीठिकापूर निवासीने श्री कुकुटेश्वर प्रभूंची पत्नी श्री राजराजेश्वरी देवीने स्वप्नातच भास्कर शास्त्रींना मंत्रदीक्षा दिली। शंकर भट्टांजवळील श्रीपादांच्या पादुका त्यांच्या देवघरात ठेवल्या। श्रीपाद प्रभूंची लीला अशा की त्या पादुकातून दिव्य कंठस्वर ऐकू आले आणि श्रीपाद प्रभूंनी त्यांना राजराजेश्वरी रूपात दर्शन दिले।
व्यंकटप्पया शास्त्रींच्या घरी येऊन केवळ एका दिवसात दीक्षा देणारे आपले श्रीपाद प्रभूस। श्रीपाद प्रभूंनी शूद्रांच्या घरी राहूनही त्यांना दत्त दीक्षा दिली। दीक्षा विधीत केल्या जाणाऱ्या पूजा अर्चना व इतर नियमांचे पालन न करता केवळ भक्तांच्या हातात पवित्र दोरा बांधून केवळ भजन करून श्रीपाद प्रभूं दीक्षा देत असत। स्वतःच दत्तात्रेय असलेल्या श्रीपाद प्रभूंच्या केवळ स्मरण मात्रानेच भक्तांच्या पीडा कष्ट निवारत असत। श्रीपाद प्रभूंच्या लीला सामान्य मानवांना अनाकलनीय आहेत। पीठापुरम सोडायच्या आधी श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या दोन मोठ्या भावांना स्पर्श केला आणि अमृतमय दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले। तात्काळ अंध असलेल्या बंधू दृष्टी प्राप्त झाली आणि पायाने अधू असलेले बंधू अव्यंग होऊन चांगला चालू लागला। त्या दिव्य स्पर्शाने त्या दोन्ही बंधूंना ज्ञानप्राप्ती सुद्धा झाली आणि ते ज्ञान तेजाने तळपू लागले। हे सर्व दृश्य पाहून श्रीपादांच्या माता पित्यांना आश्चर्ययुक्त आनंदाचा धक्का बसला आणि त्यांच्या मुखातून शब्द सुटेनात। खरंच योग्य वेळी श्रीपाद प्रभूंनी आपल्या लीलांनी दोन्ही बंधूंचा उद्धार केला आणि त्यांना त्यांच्या व्यंगातून मुक्त केले। श्रीपाद प्रभूंनी एकदा काशीत गंगा स्नान केले तेव्हा गंगा माता प्रत्यक्ष प्रकट झाली आणि तिने श्रीपाद प्रभूंना रोज गंगा स्नान करण्याची प्रार्थना केली। त्यावेळी श्रीपादांनी मी दररोज गंगे स्नान करीन असा गंगा मातेला आशीर्वाद दिला। खरंच काय लीला आहेत प्रभूंच्या। एके दिवशी एक संन्यासी पीठिकापुरममधील कुकुटेश्वर मंदिरात आला। त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ बालावस्थेत होते। त्यांना पाहून सत्यवशनी श्रीपाद प्रभूंना राग आला आणि ते म्हणले की मासे पकडून ज्यांच्याजवळ माशांचा वास येतो अशा लोकांना का संन्यासी म्हणावे। संन्यासांनी श्रीपादांकडे पाहिले तेव्हा त्यांना मत्स्य अवतारातील श्रीविष्णूंची आठवण झाली। तेव्हा श्रीपाद म्हणले तुमच्या कमंडलूसुद्धा छोटे छोटे मासे आहेत, तुम्हीच पहा। तितक्यात त्या संन्याशाने डोळे उघडले, त्यांच्याजवळ खरंच माशांचा वास येत होता। मग मात्र संन्यासी अंतर्मुख झाले व श्रीपाद प्रभूंची प्रार्थना केल्यावर श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने आपला हात त्या संन्याशाच्या मस्तकावर ठेवून त्याच्यावर अनुग्रह केला। त्या स्पर्शाने त्या संन्याशांच्या शरीरातील माशांचा वास दुप्त झाला आणि त्या जागी एक दैवी सुगंध येऊ लागला। अशा प्रकारे विविध लीला करून प्रभूंच्या मत्स्य अवताराबद्दल सांगून श्रीपाद प्रभूंनी त्या संन्याशाला मौनबोध केला। त्यानंतर श्रीपाद म्हणाले तसेच अंतर्मुख होऊन योगाभ्यास केल्यास सर्व बंधनातून सुटका होण्याचा बोधही श्रीपाद प्रभूंनी त्या लीलांमधनं केला। श्रीपाद प्रभूंच्या लीला अतर्की आहेत। अनेक ठिकाणी एकाच वेळी प्रकट होण्याची लीला प्रभू सुलभपणे करीत असत। त्यांनी काशीनगरात अनेक महापुरुषांना आशीर्वाद दिले आणि त्यांना हव्या असलेल्या योगसिद्धी प्राप्त करून दिल्या। श्रीपाद प्रभू ऋषी संघांबरोबर योग मार्गाचे अनुसरण करीत बद्रिकावनात येऊन पोचल्यावर तेथे त्यांनी नरनारायण गुहेत अनेक शिष्यांना क्रियायोगाची दीक्षा दिली। 5000 वर्षांपासून तपस्या करीत असलेल्या सर्वेश्वरानंद नावाच्या महायोग्यास श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला। तेथून ते नेपाळ देशात गेले। तेथे एका पर्वतावर रामनामाच्या ध्यानात मग्न असलेल्या हनुमंतास श्रीराम सीता लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या सर्वांचे दर्शन एकत्रितपणे श्रीपादांनी घडवले। मग श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने हनुमंतास आलिंगन देऊन प्रभू म्हणले अरे हनुमंता तू माझाच अंश आहेस। तदनंतर श्रीपाद प्रभूंनी कालपुरुषास आपणास आपल्या जवळ येण्याची आज्ञा केली। कालपुरुष श्रीपाद प्रभूंसमोर हात जोडून उभा राहिला तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले हे कालपुरुषा हा हनुमान कालातीत आहे, मी याला माझी सायुज्यता प्रसाद म्हणून दिलेली आहे, त्याला नाथ असे संबोधन मी देत आहे, तेव्हा आजपासून तो साईनाथ या नावाने संबोधिला जाईल। भक्तांचे पूर्वकर्मच नव्हे तर पुढील कित्येक जन्म जाणणारे केवळ श्रीपादच होते। श्रीपाद प्रभू अनेक लीला करीत अनेक दिव्य स्थानांना भेट देत असत। एकदा अनेक साधकांना भक्तांना महापुरुषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास प्रभू येऊन पोचले।
या पुण्यक्षेत्रात त्यांनी अनेक अगम्य लीलांचे प्रदर्शन केले, परंतु त्याचे वर्णन करणे खरंच केवळ अशक्य आहे. गोकर्ण क्षेत्रातून निघून श्रीपाद प्रभू श्रीशैल क्षेत्रात येऊन पोचले. श्री बापनाचार्युलींनी तिथे एक महायज्ञ केला होता. या यज्ञाचे फलस्वरूप श्री मल्लिकार्जुनाच्या लिंगामध्ये सूर्यमंडलातून शक्तिपात झाला होता. त्या योगानेच श्रीपाद प्रभूंचा अवतार झाला. श्रीपाद प्रभू योग मार्गाने महाअग्नी गोलकासारखे लाल तप्त होऊन सूर्यमंडलात गेले. तेथून ते ध्रुव नक्षत्रातून सप्तऋषी मंडलातून आद्रा नक्षत्रातून फिरून 4 महिन्यांनंतर श्रीशैल्यास परत आले. श्रीशैल्यामधील सिद्धपुरुषांची ऋषींची श्रींनी एक सभा बोलवून सर्व ऋषींना दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या महर्षींना त्या नूतन महायोगाचा सिद्धयोगाचा बोध केला. या ज्ञानामृत प्राशनानंतर आर्द्रा नक्षत्रातील ऋषी स्वस्थानी परतले. श्रीपाद प्रभू श्रीशैल्याहून काही दिवसांनी कुरुगुड्डी या पवित्र क्षेत्री येऊन पोचले. खरंच अशा लीलाविहारी श्रीपाद प्रभूंना साष्टांग नमस्कार. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.